या विश्वाच्या गतिमानतेच्या संदर्भात त्या त्या कलाकृतींचं जितकं आयुष्य असेल तितकी ती लिहिते आणि त्यानंतर तिचं मन संपून जाते. प्रोसेस खूप मोठी होती याची. खरं तर हे नाटक त्याला म्हणायचं का नाही हे प्रत्येक प्रेक्षक आपापलं ठरवू शकतो, पण एक नक्की आहे या पत्रांमध्ये नाट्य खूप आहे, त्यामुळे त्याला नाटक म्हणायला आमचीही काही हरकत नाही. जानेवारी 2019 या महिन्यामध्ये 2 दिवसांची एक अभिवाचनाची कार्यशाळा मी घेतली होती. त्या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांपैकी एक वैशाली कणसकर, ज्या पुणे आकाशवाणी इथे कॅज्युअल अनाउन्सर म्हणून काम करतात, त्यांच्या डोक्यातली ही मूळ संकल्पना आहे. त्यांनी जेव्हा ही कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात मांडली तेव्हा अत्यंत वेगळा विचार वाटला मला. एकूण 8 वर्षांचा पत्रव्यवहार, तो कसा सादर करायचा अभिवाचनातनं, याचा एक विचार सुरू झाला, विचार प्रक्रिया सुरू झाली. आणि मी म्हटलं तसं आजच्या भाषेत सांगायचं, आजकालच्या भाषेत सांगायचं तर डोक्याला शॉट देणारी गोष्ट होती. आणि त्यानंतर आम्ही जुलै 2019 पासून डिसेंबर 2019 पर्यंत अशी ती अभिवाचनाची मालिका 12 भागांची आम्ही करायला घेतली. आणि वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन आम्ही हे करतो आहोत, त्यामुळे वेगवेगळ्या कलाकारांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे या कार्यक्रमाच्या मूल्यामध्ये, सादरीकरणाच्या मूल्यामध्ये खूप जास्त भर पडतीये. मलाही नवीन नवीन शिकायला मिळत आहे आणि मजा येते. दिग्दर्शक म्हणून काम करताना नाटक आणि अभिवाचन यातला मूलभूत फरक आपल्याला लक्षात घ्यावाच लागतो, तो प्रत्येक जण घेतोच. नाटक हे परफॉर्म, उभं राहून परफॉर्म करायचं आहे, हातात काही कागद नाही आहे, टेक्स्ट जे आहे ते मनात आहे, ते मनात रुजवायचं आहे, पाठांतर ज्याला एक टिपिकल शब्द आहे ते करायचं आहे आणि बोलायचं आहे. आणि अभिवाचनामध्ये कागद समोर घेऊन ते वाचायचं आहे, पण त्या वाचनातनं ते इमोट पण करायचं आहे, त्याचं अभिवाचन करायचं आहे, साभिनय वाचन म्हणजे अभिवाचन करायचं आहे. मजा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी नाटकात असते, जी आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलेली आहे, की पॉज ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तो कधी घ्यायचा कधी घ्यायचा नाही हे ठरवताना जी प्रोसेस असते, हे कसं करून बघू तसं करून बघू, हे केलं तर काय होईल ते केलं तर काय होणार नाही, असं सगळं करतानाची जी मजा आहे, त्यातल्या अनेक म्हणजे गमती जमतींपेक्षा ना खूप काही मिळत गेलं. त्यामुळे त्यांच्या थॉट प्रोसेसवरती आम्हाला विचार करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं, की त्यांनी, कारण प्रत्यक्षात सुनीताबाईंना आणि जी यांना भेटण्याचा आमच्यापैकी कोणालाच प्रसंग आलेला नाही आहे दुर्दैवाने, पण त्यांनी हे असं वाक्य का लिहिलं असेल, हे वाक्य लिहिताना ते कुठल्या मनस्थितीत असतील, त्यांनी काय विचार केला असेल, हा सगळा विचार करून आम्ही ते सादर करत असल्यामुळे खूप चॅलेंजिंग आणि मजेदार, त्या अर्थी मजेदार प्रोसेस होती. दिग्दर्शक म्हणून मी असं ठरवलं होतं, नक्की ठरवलं होतं की 12 भागांच्या आधी, की जी ए आणि सुनीताबाई यांचा हा पत्रव्यवहार आहे, त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात एकत्र स्टेजवर बसवायचं नाही. पण 3 भागाला असं झालं, आम्ही सगळा सेटअप रेडी होता, सगळं प्रयोगाची तयारी झालेली होती, प्रेक्षक येऊन बसलेले होते आणि प्रयोग सुरू करण्यापूर्वी 3 मिनिटं लाईट्स गेले. प्रेक्षकांना म्हटलं की तुम्हाला आज काही वेगळा अनुभव कदाचित मिळू शकेल. आम्हाला साध्या आपल्या साध्या एका दिव्यामध्ये आम्ही तो प्रयोग जी ए आणि सुनीताबाई ही दोन पात्र शेजारी शेजारी बसवून आम्हाला करावा लागला, पण त्याची मजा काही और होती. कारण तो जो माहोल झाला आणि त्या दिवशीचं जे ते सगळं घडलं, आणि या अशा घडणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला काही शिकवून जातात. म्हणजे दिग्दर्शक म्हणून मी पुढच्या भागांमध्ये या मतावर कायम राहिलो की त्या दोघांनी शेजारी बसून वाचू नये, पण तो एक भाग जी काही गोष्ट मला आणि कलाकारांना त्या दिवशी देऊन गेला, अर्थात त्याच्यामध्ये तो प्रयोगच होता, त्यामुळे तो प्रयोग फक्त न ठरवता घडला, तर त्यावेळेची मजा खरंच अवर्णनीय आहे. माझ्या मते काळाचा जो फरक आहे, म्हणजे ज्या काळात ही पत्रं लिहिली गेली त्या काळात एकमेकांशी बोलण्याचा, पत्रातून बोलण्याचा जो निवांतपणा लोकांकडे होता, आणि आजच्या काळातला जो जगण्याचा वेग आहे आपला सगळ्यांचाच, तो लक्षात घेता तो निवांतपणा मी तरी मिस करतो आहे आजच्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून.
आणि मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना माणसांशी बोलायला आवडतं, ज्यांना माणसांशी इंटरॅक्शन करायला आवडते, त्या सगळ्यांनाच याची मजा घेता येईल. हा जो निवांतपणे एकमेकांना लिहिलेला पत्रव्यवहार आहे, हा आणि हा फापटपसारा नाही आहे, हा निवांतपणे वेळ घेऊन लिहिलेला एकमेकांना एकमेकांशी साधलेला संवाद आहे. त्यामुळं त्याचं रिव्हिजिटिंग ही अत्यंत आनंददायी गोष्ट ठरू शकते. आणि ओकेला के लिहिणारी आपली पिढी किंवा काहीतरी निरोप दिल्यानंतर अंगठा दाखवून फक्त कम्युनिकेट करणारी आपली पिढी याही प्रकारचं कम्युनिकेशन आनंदाने अनुभवू शकेल असं मला वाटतं. म्हणून हे बघायला किंवा हे ऐकायला यायला आणि ऐकून ट्राय करायला काहीच हरकत नाही.